सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जुने शहर भागातील हरिहर पेठ परिसरात सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान 2 गटात दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली। यानंतर काही संतप्ताकडून वाहनांची जाळपोळ करण्यात आली। या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अकोला जुने शहरातील हरिहर पेठ या परिसरात सायंकाळी 2 गटात दगडफेक व नंतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे। यामध्ये एक ऑटो व एक दुचाकी जाळण्यात आली। घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व पोलीस अधिकारी दाखल झाले। मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला। दरम्यान या घटनेमागचे कारण अद्याप समोर आले नाही, मात्र ऑटो रिक्षांची दुचाकीला धडक लागून हा वाद उफळला अशी माहिती समजते। नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे। दोन समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी 2 बाईक पेटण्यात आली होती। माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच RCP आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत। सध्या स्थिती शांततेत आहे। आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सध्या आमचा फोकस परिस्थिती नियंत्रण करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिकाणी फिक्स पॉईंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे। ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळसकर सह प्रतीक कुरेकर, अकोला।